नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा आलेला आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये, वाढलेल्या उष्णतेमध्ये आपल्या तब्येतीची काळजी कशा प्रकारे घ्यायची याबद्दल तुम्हाला सोप्या आणि साध्या अशा करता येण्यासारख्या टिप्स मी देणार आहे आणि यासाठी आजचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तुम्हाला माझी ही व्हिडिओ सिरीज आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला लिहायला विसरू नका की तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवर व्हिडिओज बघायला आवडतील। चला सुरू करूया। मार्च जसं जसं संपत आला आहे तसं तसं उष्णतेचा पारा वाढत गेलेला आहे। अगदीच मार्चच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांमध्ये 40 पारा देखील ओलांडला गेला होता आणि यावरूनच आपल्याला लक्षात येईल की मार्च, एप्रिल, मे आणि जून यामध्ये कसे वातावरण असणार आहे। दरवर्षीप्रमाणे उन्हाळा आला आहे पण आपण जसं जसं समाजात लाईफस्टाईल बदलत चालली आहे आपण काही साध्या सोप्या गोष्टी करायला विसरून गेलो आहोत। सध्याच्या काळात लोक उशिरा उठतात त्यामुळे जो सकाळच्या हवेमध्ये थंडावा असतो तो आपल्याला मिळत नाही आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण लवकर उठलं पाहिजे। तसेच आंघोळ देखील लवकर केली पाहिजे। मग ही आंघोळ कशा प्रकारे करावी तर आपण थंडीमध्ये आपण फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर या सगळ्या महिन्यांमध्ये थंडीमध्ये आपल्याला गरम पाण्याने आंघोळीची सवय असते आणि काही लोकांना ही सवय उन्हाळा सुरू झाल्यावरसुद्धा सुटत नाही। मग ते काय करतात की गरम पाण्याने आंघोळ करतात पण आपल्याला हीच चूक टाळायची आहे। तर आपल्याला एकदम थंड पाण्याने आंघोळ करायची आहे का? तर नाही, आपल्याला अगदी थंड पाण्यानेही करायची नाही आहे आणि गरम पाण्यानेही करायची नाही। तर त्याच्यामध्ये एक असं टेम्परेचर असतं की जे आपल्या त्वचेला जाणवत नाही, म्हणजे सुखोष्ण, त्याला सुखोष्ण टेम्परेचर म्हणतात। तर त्या टेम्परेचरच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होत असतं, थकवा येत असतो आणि डिहायड्रेशन हा शब्द तुम्ही खूप ठिकाणी ऐकला असेल पण आयुर्वेदामध्ये डिहायड्रेशनचं संपूर्ण वर्णन रसधातूच्या क्षयाच्या लक्षणांमध्ये खूप सुंदर केलं आहे आणि तुम्ही जर हे वाचलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। तर तुम्ही हे आंघोळीच्या वेळी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं, थोडंसं वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि त्याने आपल्या शरीराचा आधी मालिश करायची आहे। यामुळे काय होईल, तुमचं क्षीराभ्यंग याला म्हणतात, तर यामुळे तुमच्या शरीराची जी रुक्षता आहे, जी उष्णता आहे ती बाहेर पडण्यासाठी मदत होईल, तुमची त्वचासुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होईल। तर डिहायड्रेशनचा मुद्दा आपला मागे जो आला होता तर त्यामध्ये रसक्षयाची लक्षणं आयुर्वेदात खूप सुंदर वर्णन केली आहेत। रसे रोक्षम, श्रम शोषो, ग्लानी शब्द असहिष्णुता, रसक्षय हृत्पीडा, कंपशून्यता तृष्णाच। म्हणजे डिहायड्रेशनची लेवल जशी वाढत जाईल तशी शरीरामध्ये कुठले कुठले त्रास होतात हे तुम्हाला यामध्ये सांगितलं गेलं आहे। म्हणजेच काय, तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जर झाली, कारण आपलं शरीर हे प्रामुख्याने पाण्यानेच बनलेलं असल्यामुळे पाण्याची कमतरता ही उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवते। तर यामध्ये तुम्हाला काय लक्षणं दिसतील, सगळ्यात आधी तुम्हाला शरीरामध्ये रुक्षता जाणवते आणि पुढे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नेहमी जाणवत असेल की आपल्याला थोड्याशा कामानेसुद्धा थकवा येतो, याला श्रम हे लक्षण म्हणतात। आणखी पुढे गेलात तर तुम्ही जर दुर्लक्ष केलं याकडे तर तुमच्या शरीरामध्ये वजन कमी होऊ लागतं, तर म्हणजे शरीराचा शोष होऊ लागतो। त्यानंतर विनाकारण आपल्याला थकवा येऊ लागतो, ग्लानी येऊ लागते, तसेच सारखेच झोप येण्याची प्रवृत्ती होऊ लागते, तसेच इतकी चिडचिड होऊ लागते। डिहायड्रेशन जर जास्त वाढलं, रसक्षय जास्त वाढला तर आपल्याला कुणाचे शब्दसुद्धा नकोशे होतात, म्हणजे याला म्हणतात शब्द असहिष्णुता, म्हणजे माणसाची चिडचिड होते। म्हणजेच डिहायड्रेशनचा हळूहळू आपल्या मनावर देखील परिणाम होऊ लागतो। तसेच हळूहळू काय होतं, जर डिहायड्रेशन नेहमीच होत राहिलं, तुम्ही कामाच्या व्यग्रतेमुळे जर पाणी पिण्याचं प्रमाण कमी असेल, तुम्ही व्यवस्थित प्रमाणात ज्युसेस किंवा पातळ पदार्थ उन्हाळ्यात खाल्ले नाहीत, तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात, हृदयामध्ये कधी कधी वेदना जाणवू शकते, तसेच शरीरामध्ये तुम्हाला रसक्षयामुळे कंप होऊ शकतो, म्हणजे हातपायांचा थरकाप या प्रकारचं लक्षण दिसू शकतं, तसेच विचार करण्याची तुमची शक्ती थोडीशी कमी होऊ शकते, कधी कधी विचार सुचत नाही, शून्यता जाणवते, अशा प्रकारचं लक्षण। आणि सगळ्यात कॉमन लक्षण जे सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे तृष्णा, म्हणजे तहान लागणे। हे सगळे लक्षणं एकूणच रसक्षयाची आहेत आणि याकडे दुर्लक्ष अजिबात करता कामा नये, विशेषतः उन्हाळ्यामध्ये। तर मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उन्हाळ्यामध्ये
एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजचा वापर जास्त केला जातो, पण हे सर्वतः चुकीचे आहे. फ्रीजमध्ये पाणी ठेवून जर ते थंड करून पिलं तर ते तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं, म्हणजे थंड असल्यामुळे, ते स्पर्शाला थंड असल्यामुळे आपल्याला छान वाटतं. पण मुळात उष्णतेमुळे आपल्या शरीरातली जी पचनशक्ती हा अग्नी हा कमी झालेला असतो, त्यामुळे जर तुम्ही पुन्हा जर फ्रीजचं पाणी पित राहिलात तर तुमची तहान तेवढ्यापुरती भागेल, पण तुमची यामुळे भूक जी मंदावते त्यामुळे एकूणच शरीराचं पोषण हे कमी झालेलं असतं. तर तुम्हाला काय पर्याय करायचा आहे, तुम्हाला माठातलं पाणी प्यायचं आहे. माठ हा मातीपासून बनतो आणि माठामध्ये शरीरामध्ये जो पृथ्वी महाभूत जाण्यासाठी, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सॉल्ट्स आणि मिनरल्स हे माठाच्या मातीतनं तुम्हाला मिळू शकतील. आणि तुमचे जर तरी पण तहान जात नसेल तर तुम्ही एक खापराचा तुकडा भाजून तो जर पाण्यात विझवून ते पाणी थंड करून पिलात तर अजूनही तुम्हाला तहान भागवण्यासाठी मदत होईल. आणि तुम्ही कंपेअर करून बघा, माठाचं पाणी आणि फ्रीजचं पाणी या दोन्हीमध्ये कधीही माठाचं पाणीच हे उन्हाळ्यामध्ये श्रेयस्कर ठरते. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की आपण आहारामध्ये काय घ्यावं. तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळी फळं ही आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. विशेषतः संत्री, मोसंबी, लिंबू यासारखी जी आम्लवर्गीय फळं असतात, सायट्रस फ्रूट्स हे आपल्या आहारामध्ये असलेच पाहिजे. आणि निसर्गातसुद्धा हे खूप अधिक प्रमाणात मिळतात, म्हणून वेगवेगळे सरबतं, पणं किंवा असेच हे फळं खाणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. यामुळे आपल्याला वेगवेगळे व्हिटॅमिन्स तर मिळतातच, पण शरीरामध्ये जी उष्णता वाढलेली असते ते सुद्धा आपल्याला रुक्षता किंवा क्षारधर्मी उष्णता कमी होण्यासाठी याची मदत मिळते. जेवणामध्ये तुम्ही मसालेदार पदार्थ टाळलेच पाहिजे, म्हणजेच असे जे तिखट पदार्थ, त्यानंतर कडू पदार्थ आणि तुरट पदार्थ यांचा वापर खूप कमी प्रमाणात केला पाहिजे. खरं तर आपलं आहार हा षडरसात्मक पाहिजे, म्हणून हे थोड्या प्रमाणात असले कधीतरी तर ठीक आहे, पण आपला आहार हा प्रामुख्याने मधुर आणि आम्ल, म्हणजे गोड आणि आंबट आणि थोडंसं खारट हे रस आपल्याला अधिक खायचे. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला फिक्क जेवण आणि थोडंसं गोडसर जेवण आपल्याला या ऋतूमध्ये करायचं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पचनाचे विकार होणार नाहीत आणि तुमची जी शरीराची ताकद आहे तीसुद्धा टिकून राहण्यास मदत होईल. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, पुढचा मुद्दा आहे की आता दिवसभर तुम्ही आहारविहाराची काळजी घेतली, पण मग संध्याकाळीसुद्धा जेव्हा 8-9 नंतर ऊनसुद्धा, म्हणजे उन्हाची उष्णता कमी होऊ लागलेली असते आणि शरीराप्रमाणेच निसर्गातसुद्धा थंडावा निर्माण होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते. बरेचसे लोक याचा फायदा घेतात, ते टेरेसवर जाऊन चांदण्यामध्ये जेवण करण्यासाठी प्रेफर करतात, किंवा ज्या आमरसाचा सीझन येतो तेव्हा आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊन छतावर मेजवानी असते, आमरस, शेवई, भात वगैरे असं मेजवानी असते आणि चांदण्यामध्ये हे जेवण करण्यासाठी खूप लोकांना आवडतं. आणि हे खूप योग्यच आहे, कारण शरीरामध्ये तो उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा हा रात्रीच्या वेळेसुद्धा चांदण्यात बसून तुम्हाला मिळवता येऊ शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आता आजकाल खूप, म्हणजे सोशल मीडिया म्हणा, टेलिव्हिजन, व्हिडिओज, गेम्स, हे सगळं ऑनलाईन गोष्टींमुळे आपल्याला काय झालं आहे, माणसाला एकटंसुद्धा एंटरटेनमेंट मिळतं आहे, त्यामुळे माणूस माणसाशी बोलेनासा झाला आहे. तर मनाला शांती भेटण्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे की आपले जर नातेवाईकांशी आपण संबंध चांगले ठेवले, म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला स्वकीयांशी बोलायचं आहे, म्हणजे शरीराचा थंडाव्यासोबत मनाचा देखील आपल्याला थंडावा मिळेल आणि आपला उन्हाळा खूप सुंदर जाईल. तर आशा करते की या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. बी हेल्दी, बी आयुर्वेदिक आणि बी हॅपी अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.